नमस्ते वराडी चटकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत कारल्याची भाजी म्हटली की आपल्यातल्या बऱ्याच जणांची नाकं मुरगळतात कारले खाण्याचे फायदे अनेक आहेत हे तर आपल्याला ठाऊक आहेच पण तिची सोबतच येणारी जी कडू चव आहे त्यामुळे ती भाजी खावीशी वाटत नाही किंवा जास्त करून बनवला जात नाही पण तुम्ही जर माझी टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून ही भाजी बनवली तर आज तुमची भाजी ही कधीच कडू होणार नाही तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा चला तर मग सुरुवात करूयात कारल्याच्या भाजीला तर इथं मी तीन लहान आकाराची कारली घेतलेली आहेत माझ्या इथं कारल्यांचा वेल आहे ता त्यामुळे त्याचीच मी ताजी ताजी कारली इथं वापरते तुम्ही जर बाजारातनं कारली विकत आणत असाल तर ती सुद्धा ताजीच कारली वापरा त्यावरची काटी जी आहेत ती अगदी कडक असायला पाहिजे नरम झालेली नसावीत जर ती नरम असतील तर ती कारली शिळी असतात त्यामुळे ताजेच कारल्याचा वापर करावा त्याचीच भाजी चवीला छान लागते तर सर्वात आधी इथे आपण कारले चिरून घेऊयात तर याच्या दोन्ही बाजूला जे देठ आहेत ते मी आधी कापून घेतलेले आहेत आणि याच्या गोल अशा आपल्याला चकत्या कापून घ्यायच्या आहेत चकत्या पाडत असताना अगदी जाड अशा याच्या चकत्या पाडायच्या नाहीत नाहीतर ते शिजायला वेळ लागतात आणि अगदी पातळ सुद्धा नको जर अगदी पातळ असल्यात तर मग त्या चकत्यांचा आकार भाजीमध्ये दिसणार नाही आणि भाजीचा भाजीमध्ये ते कारल्याचे अशा ज्या फोडी आहेत त्या वेगवेगळ्या दिसणार नाहीत त्यामुळे मध्यम आकाराच्या अशा याच्या चकत्या पाडायच्या आहेत कारल्याची साल इथं काढायची नाही आहे डायरेक्टच चकत्या मी पाडून घेतलेल्या आहेत पण मला कारल्यामध्ये त्याचे जे बिया आहेत त्या चवीला आवडत नाहीत त्यामुळे मी यातल्या बिया काढून घेते जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ठेवला तरी काही हरकत नाही तर इथे अशाच प्रकारे सगळ्या कारल्याच्या मी चकत्या पाडून घेणार आहे आणि त्यातल्या बिया वेगळ्या काढून घेणार आहे आता ह्या कारल्याच्या चकत्या मी एका एक बोलमध्ये काढून घेते आता या कारल्यामध्ये इथं मी साधारण अर्धा ते पाऊन चमचा मीठ घातलेला आहे आणि मीठ घालून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कारले जे आहेत ते छान मिठाने कोट होईल कारल्याला आणि मीठ घालताना प्रमाणावर लक्ष ठेवायचं आहे भाजीमध्ये जेवढं मीठ घालतो चवीसाठी त्यापेक्षा कमी प्रमाणातच मीठ इथं घालायचं आहे मीठ लावल्यामुळे कारल्याला पाणी सुटेल आणि मग ते जे कळू पाणी आहे ते आपण वेगळं करून घेणार जेणेकरून आपली जी भाजी आहे ती बिलकुल कडू लागणार नाही कारले व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ कारल्याच्या प्रत्येक चक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून त्याचा जो कडूपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि हे छान मिक्स केल्यावरती एक ते दीड तासापर्यंत आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे दीड तास इथं झालेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता कारल्याला पूर्ण पाणी असं सुटलेलं आहे एकदम ओलसर अशी झालेली आहेत कारले मीठ लावल्यामुळे त्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच याचा जो कडूपणा आहे हा निघून जाणार आहे इथं मी हलक्या हाताने याला चोळून घेते जेणेकरून यातलं जे पाणी आहे ते निघायला मदत होईल आणि हलक्या हलक्याच हाताने थोडं थोडं दाबून यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तितकं पाणी यातनं काढून घ्यायचं आहे आणि जरा हलक्या हाताने याला दाबायचं आहे कारल्याच्या ज्या चकत्या आहेत त्या एकदम तुटल्या नाही पाहिजेत ही ट्रिक वापरल्याने कारल्यामधला कळूपणासुद्धा पूर्णपणे निघून जातो सोबतच त्यातले जे न्यूट्रियंट्स आहेत ते सुद्धा निघत नाहीत इथं आपण कारले पाण्यामध्ये धुवत नाही आहे फक्त मीठ लावून त्यातला कडूपणा जो आहे एक्स्ट्रा कडूपणा काढून घेतोय त्यामुळे कारल्यामधले पोषक तत्वसुद्धा बाहेर जाणार नाही आहे आणि कडूपणासुद्धा कमी होणार आहे आता इथे आम्ही कारल्याचे चकत्या काढून घेतलेले आहेत आता आपण भाजी फोडणी करूयात इथे मी कढईमध्ये थोडं तेल घेते तेल नॉर्मली आपण भाजीसाठी जेवढं वापरतो त्यापेक्षा थोडं जास्तच तेल इथं मी घेतलेलं आहे तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घालते आणि मोहरी छान तडतळू तर द्यायची आहे आता यात मी जिरेसुद्धा घालून घेते सोबतच दोन मोठे मी कांदे चिरून घेतलेले आहेत खूप बारीक इथं चिरले नाही आहे मीडियम आकाराचे इथं कांदे चिरून घेतलेले आहेत आणि हे तेलामध्ये घालून घेते कांदे आपल्याला अगदी लाल किंवा गुलाबी होऊ द्यायचे नाही आहेत थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे तीसुद्धा यात घालून घेते आले लसूणची पेस्ट कांदा टाकल्यावर करण्याचं टाकण्याचं कारण हेच की तेलामध्ये टाकली असती तर ती कढईला चिटकली असती त्यामुळे कांदा टाकून इचा कच्चा वास जाईपर्यंत आपण याला एक साधारण एक मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत कांदे इथं पूर्णपणे आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेते सोबतच पाऊन चमचा इथे मी धनेपूड घालते आणि एक चमचा इथं मी लाल तिखट घालते आणि हे सगळे मसाले छान एकजीव करून घेते कांद्यामध्ये इथं कांदा हा मी पूर्णपणे भाजलेला नाही आहे आणि लगेच यामध्ये कारले टाकून घेते कांदा इथं पूर्ण भाजण्याचं कारण एकच आहे की कारले जे आहेत ते जेव्हा कांद्यामध्ये शिजतील तेव्हा त्याचा कडूपणा कमी होईल कारण कांदा हा मूळ असा याला जरा गुडचट चव असते आणि कांदा भाजताना त्याला पाणी सुटतं त्या पाण्यामुळे तो कारल्याचा जो कडूपणा आहे तो कमी करण्यास मदत करतो आणि मग कारल्याचा जो कडूपणा आहे तो भाजीला येत नाही त्यामुळे इथे कारले आणि कांदे आपण सोबत शिजवणार आहोत इथं कारले मी छान कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत मिक्स झाल्यानंतर एक पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून ही जी भाजी आहे ही शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवत असताना त्यावर मी पाणी वगैरे ठेवत नाही आहे फक्त झाकण ठेवायचं आहे सात मिनिटं इथं झालेले आहेत बघूयात भाजी शिजली आहे का ते सात मिनिटापर्यंत मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे पण मध्ये मी तिला एक दोन तीन मिनिटं झाल्यावर परत एकदा मिक्स करून घेतली होती हलवून घेतली होती जेणेकरून ती खाली लागणार नाही आता बघूयात कारले शिजले आहेत का थोडीशी शिजायची भाजी भागकी आहे एक सत्तर ते ऐंशी टक्के जी भाजी आहे ही शिजलेली आहे आता आपण एक थोडे सुके मसाले अजून घालून घेऊयात आणि मग उरलेली जी भाजी आहे ती त्यासोबत शिजवून घेऊयात यामध्ये इथं मी पाव चमचा गोडा मसाला घालते तुम्ही त्याऐवजी इथं गरम मसालासुद्धा घालू शकता चिमूटभर हिंग घातलं आहे त्यानंतर इथं मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते त्याऐवजी तुम्ही तिळाचं कूटसुद्धा घालू शकता आणि एक चमचा इथं मी किसलेला गूळ घालते गुड घातल्याने कारल्यातला जर काही कडूपणा राहिला असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि यामध्ये इथं मी थोडा निंबू पिळून घेते इथे मी अर्धा निंबूचा तुकडा घेतला होता पण त्यामध्ये सुद्धा त्याचाही अर्धा रस इथं घातलेला आहे अगदी थोडा एक छोटा चमचा रस आपल्याला यात निंबूचा घालायचा आहे तो सुद्धा कडूपणा कमी करायला मदत करेल आणि हे सगळे पदार्थ छान मिक्स करायचे कारले आपण ऑलरेडी मीठ लावून ठेवले होते त्यामुळे यामध्ये मीठ आपण आधीच घातलेलं आहे थोडं मीठ मी यामध्ये घालते आहे चवीपुरता जेवढं लागतं त्यापेक्षा जरा कमी आधी घातलं होतं त्यामुळे अगदी चिमुटभराचं इथं मीठ घातलेलं आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून परत एकदा याला मिक्स करून घेते आणि एक दोन मिनिटासाठी अजून एकदा आपण भाजी शिजवून घेणार आहोत दोन मिनिटं झालेली आहेत भाजी पूर्णपणे शिजली असं तर वाटते परत एकदा आपण चेक करून घेऊयात कारल्याची एक चकती काढून चेक करूयात कारलं पूर्णपणे शिजलेलं आहे भाजी आता तयार आहे इथं मी गॅस बंद करून देते आणि आता आपण भाजी सर्व करूयात तर ही कारल्याची भाजी गरमागरम चपातीसोबत पराठ्यासोबत किंवा भाकरीसोबत खूप मस्त लागते तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि हो वराडी चटकाला जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील तोपर्यंत बाय बाय